ओके, मैं नी वेंकटेश्वरा शुगर फैक्ट्री बाबदेव इथून ऊस विकास अधिकारी गावामध्ये मान्य श्री मुजफ्फर हुसेन यांच्या शेतामध्ये पाहणी करतो आहे। इथे पूर्ण जी शेती आहे ही सगळी ही सेंद्रिय पद्धतीने तयार केलेलं आहे, याच्यामध्ये विविध प्रकारचे पिकं आहेत, त्यामुळे माझा उसाचा जो भाग आहे त्या उसाच्या भागामध्ये मी जवळपास 2 वर्षापासून इथं उसाची लागवड केली मागील वर्षी आणि यंदा। तर मागच्या वर्षी आणि यंदाचा जो विचार पाहला तर या उसामध्ये कोणत्याही प्रकारचं रसायन खत किंवा केमिकल्स वापरलेलं नाही, इथे पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने ही शेती तयार केलेली आहे। गाय गोमय गोमूत्र असं या सेंद्रिय शेतीचा मूलमंत्र आहे आणि या 3 गाय गोमय गोमूत्र या 3 मलमूत्र जे आहे मंत्र आहे मूलमंत्र याच्यावर आधारित ही पूर्ण शेती आहे। याच्यावर कोणत्याही प्रकारचं रसायनाचं किंवा केमिकलचा उपयोग या शेतीमध्ये करण्यात आलेला नाही आहे। जेव्हा या शेतीवरून आपण चालतो त्यावेळेस जर तुम्ही आपली जोडा किंवा चप्पल जर काढली या शेतीवरून चालतो तर ही जमीन अशी एक मऊ आहे, या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचं टणक दगड माती राहिलेली नाही। प्रत्यक्ष जेव्हा आपण पाहणी करतो त्यावेळेस ही जमीन एकदम खडकाळ आणि काहीही कोणत्याही प्रकारचं उत्पन्न न होणारी होती, परंतु यांनी यांच्या पद्धतीने दरवर्षी याच्यामध्ये एक नवीन नवीन प्रकारे बदल तयार केलेला आहे आणि यावर्षी त्यांनी नवीन पद्धतीने ही एक तयार केलेली आहे। यांनी येथे 5x2 या अंतरावर ऊसाची लागवड करणे इथे सुरू आहे। साधारणतः एक जो खड्डा आहे हा 2 फुटाचा आहे, या 2 फुटाच्या खड्ड्यामध्ये 4 एक एक डोळ्याचे 4 ऊस लावलेले आहेत आणि 4 उसाचे डोळ लावल्यामुळं या पद्धतीने हा गड्डा आहे। हा गड्डा आल्यानंतर अशा या पद्धतीचे एक एक कांड्याचा जे टिपरी आहे ही अशी लावलेली आहे। डोळा आहे हा आकाशाच्या दिशेने आहे, तो का आहे कारण तो असलेला जो डोळा आहे तो लवकर आणि व्यवस्थित निघावा, कंठेल किंवा एका बाजूला जर डोळा लावला तर उसाचं जर्मिनेशन बरोबर होत नाही। तर यांनी यामध्ये सुरुवातीला 5 किलो त्यांच्याकडे उपलब्ध असलेलं शेणखत टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये 5 किलो माती 5 किलो शेणखत मिक्स करून लागवड केलेली आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रासायनिक आणि केमिकल्स वापरलेलं नाही आहे। यांची जी प्रक्रिया आहे जीवामृत अमृत पाण्याची आहे आणि याच्यामध्ये यांचं असं डिसिजन आहे की का एका या खड्ड्यामध्ये 4 डोळे लावायचे आणि एका डोळ्यापासून दुसऱ्या डोळ्याचं अंतर 8 ते 10 सेंटीमीटर ठेवायचं, ठेवल्यानंतर एका डोळ्यापासून साधारणतः 6-6 फुटवे घ्यायचे, 6 फुटवे म्हणजे 6 उस, त्याच्यानंतर जादाचे घ्यायचे नाही। तर एका खड्ड्यापासून एका डोळ्यापासून जर 60 फुटवे निघत असेल, 6 फुटवे म्हणजे 6×6=24 आणि एका उसाचं वजन जर पकडलं तर 3 किलो जर असेल तर इथं साधारणतः एका खड्ड्यापासून आपण जर तो ऊस 30-32 कांडाचा जर ठेवला तर या एका खड्ड्यामध्ये जवळपास 100 kg ऊस इथं उत्पादन होईल आणि या पद्धतीने इन कॅल्क्युलेशन त्यांनी केलेलं आहे। तर या पद्धतीने जर कॅल्क्युलेशन केलं आणि एका एकरा जर ॲव्हरेज पकडला तर या एका एकरामध्ये 140 मेट्रिक टन पर्यंत उत्पादन निघणं हे अपेक्षित आहे आणि अशा पद्धतीचं यांनी चांगल्या आणि सुरेख पद्धतीने नियोजन केलेलं आहे। आणि असं काटेकोरपणाचं या आपल्या रामटेक विभागामध्ये की पहिलंच असं क्षेत्र आहे, प्रायोगिक क्षेत्र आहे की जे हे आपल्या म्हणजे स्वतःच्या नजरेतून स्वतः मुंबईवरून इथे येऊन अशा पद्धतीचं हे प्रॅक्टिकल करत आहे, 8 वड्यातून 15 दिवसातून येत आहे आणि त्यांच्या सगळं नियोजनबद्ध हा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम आपल्याकडल्या भागातील शेतकऱ्यांनी इथं येऊन प्रात्यक्षिक व्हिजिट देऊन इथं पाहणी करावं आणि आपलं जे उत्पादन आहे कसं वाढतील असं त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावं असं माझं इथं मत मांडतो आहे।